आमचा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. छत्रपती शिवरायांना मुस्लिमांचा विरोधक दाखवला, छत्रपती शिवरायांना दलितांचा विरोधक दाखवला. अरे नागनाग महाराला पाटीलकी देणारे छत्रपती शिवराय दलिताचे विरोधक, दलिताच्या हातात पहिलं शस्त्र देणारे छत्रपती शिवराय दलिताचे विरोधक, आपल्या सेनेमध्ये पठाण्याची 700 सैनी मुस्लिमांची फौज ठेवणारे छत्रपती शिवराय मुस्लिम विरोधक. अरे या तर खऱ्या गमती आहेत. आणि या महामानवाच्या जयंत्या तुम्ही आम्ही आजपर्यंत जोरात साजऱ्या केल्या, धुमधडाक्यात काय केलं जयंत्या केल्या म्हणजे तुमचा आमचा बोऱ्या वाजला कुठं समजून घ्या. त्यांच्या आमच्या जयंत्या केल्या, जयंत्यासाठी चंदा गोळा केला, मोठी डेकोरेशनची गाडी लावली. तुमच्याकडे काय डोली वाजायला होती का, काय लावतील ते वाजवायला पुढं बेंजो बेंजो लावला. आंबेडकरांची जयंती असेल तर निळीचे पोते, छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर गुलालाचे पोते. मिरवणूक कधी सकाळी निघाली, दुपारा अंधार पडू द्या. अंधारात काही केलेल्या गोष्टी जगाला दिसत नाहीत असा समज. डेकोरेशनच्या गाडीला टापर फोटो लावला, बाबासाहेबांची जयंती असेल तर बाबासाहेबांचा फोटो लावला, छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर छत्रपती शिवरायांचा फोटो लावला, एक टापऱ्या हार घातला, छत्रपती शिवाजी महाराज की जय जोरात घोषणा दिली. सर टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग 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 ठीक आहे थमस भाई काय. ज्यांच्या सैन्यामध्ये असली शिस्त ज्यांना अधिक सहन करू शकत नव्हते त्या बाबासाहेबांच्या शिवरायांच्या जयंतीला टकडंग 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 येऊ द्या. विदेशी संपली का, देशी संपली का, हातभट्टी टकडंग 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 सुरू. एवढे नाचते एवढे नाचते. या महामानवाचा फोटो जर मागच्या माग काढून नेला त्याला 2 दिवस मिळायला लागत नाही या आमच्या जयंत्या. अरे ढुंगण आलेल्या महामानव कळत नसतात. तुम्हाला जर महामानव समजून घ्यायचे तर महामानव डोक्यावर घ्यायचा विषय नाही, महामानव डोक्यात घ्यायचा विचार आहे. त्या महामानवाचे जे काही 22 लाख गुण असतील त्यापैकी 1 जर गुण घेतला तर 7 पिढ्याचं कल्याण होईल हा विचार समाजापर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत असा विचार जात नाही. आणि जयंतीची स्पर्धा घ्या, प्रबोधनाचे कार्यक्रम घ्या, काही गुणवंतांचे सत्कार करा जसे आता दंगलग्रस्तांचे दंगल काय हा नाटक दंगल मला बघायला मिळायला पाहिजे. नाटक असे प्रयोग अवश्य बोला, मला उत्सुक आहे नाटक बघायला. कोण दंगल कोण करीत ते हराम करून मला बघायचं. माझ्या लक्षात आलं कोण असणार हे असे हे गुणवंत यांना शोधता आलं पाहिजे, यांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे, यांना गरुडाची प्रचंड छेप आकाशात घेण्याची हिंमत तुम्ही आम्ही या निमित्ताने द्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही पुस्तक एकमेकाला सप्रेम भेट या जयंती निमित्त द्यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुमचं आमचं कल्याण होऊ शकत नाही. मोठ्या मोठ्या महामानवाने सांगितलं की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुमच्या प्रत्येकाच्या घरी पुस्तकं पाहिजेत, तुम्ही वाचले पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि जे सत्य ते स्वीकारलं पाहिजे असं त्याला लात मारून तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि तुमच्या आमच्या डोक्यात एक बराबर फेट बसून टाकलाय की महामानव जन्माला की त्याच्या डोक्यातून उजेड निघतो. तुम्ही सिरियल टीव्ही चित्रपट महामानव जन्माला की ट्या केले की डोळ्यात डोक्यातून उजेड क्या सगळे लोक असे बघायला लागले. कशामुळे उभं नाही हे समजून घ्या मुद्दा. छत्रपती शिवरायांच्या राहिला विचार असता जिजामातेला की माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्यावेळी डोक्यातून उजेड निघाला का, नाही रे पोरा नाही. बाबासाहेबांच्या आईला विचारलं असतं नाही उत्तर आलं असतं, महात्मा फुलेंच्या आईला विचारलं असतं नाही उत्तर आलं असतं, मग आम्हाला का दाखवलं गेलं की डोक्यातून उजेड निघतो. इतर घरी मी एक ज्ञानबाची तुमच्या आमच्या घरात काट्ट जन्मलं की आम्ही बघतो त्याच्या डोक्यातून उजेड निघाला नाही. त्याची आई समजती हो स्वाम्या गोम्या टिल्लू पिल्लू हो काय महामानव नाही. अरे लाखो ने करोडो आम्ही पैदा झालो चला आमच्या एकाच्या टळक्यात उजेड निघून आणि ज्यांच्या डोक्यात उजेड निघाले काय जनरेटर बसलं होतं काय त्याच्यात असा कुठं उजेड निघत असतो का. तुम्ही आम्ही शिकलेली माणसं आहेत,
खेड्याला जरा मी जास्त मी खरं तर खेड्याचा वक्ता आहे, शहराला मी तारीख देत नाही, व्याख्यानाला येत नाही मी, कारण शहाण्या माणसाला माझ्यासारखा कमी शहाणा काय सांगणार हा प्रश्न आहे. या गोष्टी आणि विशेषतः आईचे संस्कार, मग आईला वाटतं आपलं पोरग काहीतरी स्वामी गोम आहे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आमच्या घरात जिजाऊ तयार झाली पाहिजे शुभाला घडवणारी. आमच्या आमच्या जिजाऊ काय करतात, टीव्ही कामिनी कामिनी बंदिनी नंदिनी सास प्रभू गोविंदी भाऊ कवी शास्त्री घर घर की कहाणी. आपल्या घरात ती कहाणी घडली नाही, त्याचं आपलं कुठे कनेक्शन आहे का? तिचं लपडं त्याच्या समोर, त्याचं लपडं तिच्या समोर. कुठल्या माणसं जी त्यांच्या घरातल्या कहाणी आम्हाला किती नावी बघायच्या बरे बघा, आम्हाला घर की कहाणीच नाही हो. याच्यात वेळ जातो, याच्यात वेळ. पुन्हा मग आमच्या महिला तिचं साडी कसली होती, तिचा ब्लाउज कसा होता, त्याची मॅचिंग कशी होती, टिकली कशी होती, अगं माय कशाला वेळ होती. तुझं बघ ना लेकराचं बघ ना, तिकडे लक्ष दे, तिकडे नाही लक्ष देणार. या गोष्टीमध्ये आमचा वेळ घालवला जाणार आणि आम्हाला काहीतरी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केला जाणार. आम्ही आमच्या लेकराला कधी नीट बोललो? बंट्याच्या घरी गेलो तर बंट्याची माय म्हणती आमचा बंट्या फारच मोकार आहे, टुकार आहे, फालतोय, शेजारचा पिंट्याच्या आहे. पिंट्याच्या गेलो चहाला तर पिंट्याची आई बनली आमच्या पिंट्या फारच टुकार आहे, शेजारचा बंट्या हुशार आहे. दोघं काय म्हणायचे, आमच्या घरात येतो फालतू, शेजाऱ्याचे हुशार. मी एकदा एका भाटाच्या घरी गेलो, त्याचं शेवड पोरग होत एवढूच. भाटाच्या काही गोष्टी शिकायच्यात आपल्याला, त्यांच्याकडून प्रचंड शिकण्यासारखं आहे. एवढं शेवड पोरग होत साला बिना चेटीचं उभा शेंबुड कुशी. त्याची आई त्याला म्हणते पंत किती छान दिसता, ते का छान दिसते का बोल, बोल ना बोलले ना पंत चड्डी घातली किती छान दिसाल. सोळ्या घरात चड्डी कुठे चड्डी कुठे चड्डी कुठे केस शिवत चड्डी घालली तर आता कशा दिसतो छान. आणि पंत या सांगली शहरात तुमच्या एवढं हुशार कोणी नाही, लक्षात घ्या मुद्दा हा अतिशय गंभीर आहे. पंत या सांगली शहरात तुमच्या एवढं हुशार कोणी नाही, डोक्यात फिट माझ्या एवढं हुशार कोणी नाही. बाप आला पंत या पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या एवढा हुशार कोणी नाही, डोक्यात फिट माझ्या एवढा हुशार नाही. आजोबा आला पंत अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या एवढा हुशार कोणी नाही, डोक्यात फिट माझ्या एवढा हुशार कोणी नाही. झाली सभा कोणी तुम्ही आम्ही, तुम्ही आम्ही कधी नीट बोललो? त्याचा त्याच्या आईचा एकदाच उद्धार त्याला कधी प्रेमानाजवळ घेतले, त्याला कधी चोंबाळले, कधी काही सांगितले, हे धंदे आम्हाला येतच नाही. तुम्ही म्हणता बोलल्यानं कुठं असं होत असतं का, सांगतो बोलल्यानं काय होतं उदाहरण देतो तुम्हाला मी. कि ग्रहीता मी असा चाल, मला रस्त्याने जायचंय, पाऊल वाटाय, छोटा रस्ता आहे. आमच्या उस्मानाबादचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद चोदे पुढे आहेत, आमच्या सांगलीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पाटील त्याच्या मागे, त्याच्या मागे मी तिघ एका मागे चाललोय. पाऊल वाटे एक टपऱ्या नाली आडवी आली, बोलल्यानं काय होतं उदाहरण समजून. आनंद चोंदेनं उडी मारली टंग पलीकडं, डॉक्टर पाटलांनी उडी मारली टंग पलीकडं, आणि मी उडी मारायची म्हणजे थांब म्हणजे काय झालं पडशील तुम्ही बजरंग बली पलीकडं आणि मी पडत. आमच्या आम्हालाच माहित कशा उड्या मारल्या पडशील, आम्ही पडता पडता राहिलो, येतो राह नाही लांबून पडशील, येतो राह पडशील. मी विचार करतोय खरं पडत इथूनच येतो, चार पावलं मागे गेलो सुरात पडत आलो शिव लांब उडी मारले तो बघ नालीत कशामुळं. या दोघांनी सांगितलं की तू पडशील तू पडशील पड. तू म्हणता पोरग टुकार आहे, टुकार झालं. तू म्हणता मोकार आहे, मोकार झालं. फालतोय, फालतू झालं. पत्ते तंबाखू दारू सिगरेट टुकार झाले.
आणि तुम्ही तुमच्या पोराला प्रोत्साहन दिला पाहिजे. हे असे हे गुणवंत यांना शोधता आलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे, त्यांना गरुडाची प्रचंड छेप आकाशात घेण्याची हिंमत तुम्ही आम्ही या निमित्ताने द्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही पुस्तक एकमेकाला सप्रेम भेट या जयंती निमित्त द्यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुमचं आमचं कल्याण होऊ शकत नाही. मोठ्या मोठ्या महामानवाने सांगितलं की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुमच्या प्रत्येकाच्या घरी पुस्तकं पाहिजेत, तुम्ही वाचले पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि जे सत्य ते स्वीकारलं पाहिजे असं त्याला लात मारून तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि तुमच्या आमच्या डोक्यात एक बराबर फेट बसून लागलाय की महामानव जन्माला की त्याच्या डोक्यातून उजेड निघतो. तुम्ही सिरियल, टीव्ही, चित्रपट महामानव जन्माला की ट्या केले की डोळ्यात डोक्यातून उजेड क्या सगळे लोक असे पकडले होते. कशामुळे उभं नाही हे समजून घ्या मुद्दा. छत्रपती शिवरायांच्या जर आईला विचारलं असतं जिजामातेला की माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्यावेळी डोक्यातून उजेड निघाला का? नाही रे पोरा, नाही. भागातला छत्रपती शिवाजी महाराज की जय जोरात घोषणा दिली सर टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग टंगडंग टकडंग 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 ठीक आहे थमस बघे काय ज्यांच्या सैन्यामध्ये असली शिस्त त्यांना सहन करू शकत नव्हते त्या बाबासाहेबांच्या शिवरायांच्या जयंतीला टकडंग 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 येऊ द्या. विदेशी संपली का? देशी संपली का? हातभट्टी टकडंग 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 सुरू. एवढे नाचतेत, एवढे नाचतेत. या महामानवाचा फोटो जर मागच्या माग काढून नेला त्यांना दोन दिवस मिळायला लागत नाही या आमच्या जयंत्या. अरे ढुंगण आलेले महामानव कळत नसतात. तुम्हाला जर महामानव समजून घ्यायचं तर महामानव डोक्यावर घ्यायचा विषय नाही, महामानव डोक्यात घ्यायचा विचार आहे. त्या महामानवाचे जे काही 22 लाख गुण असतील त्यापैकी एक जर गुण घेतला तर 7 पिढ्यांचं कल्याण होईल हा विचार समाजापर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत असा विचार जात नाही आणि जयंतीची स्पर्धा घ्या, प्रबोधनाचे कार्यक्रम घ्या, काही गुणवंतांचे सत्कार करा जसे आता दंगलग्रस्तांचे दंगल काय हा नाटक दंगल मला बघायला मिळाय पाहिजे. नाटक असे प्रयोग अवश्य बोला, मला उत्सुक आहे नाटक बघायला. कोण दंगल कोण करीत हरम कोर मला बघायचं माझ्या लक्षात आलं कोण असतं. साहेबांच्या आईला विचारलं असतं नाही उत्तर आलं असतं, महात्मा फुलेंच्या आईला विचारलं असतं नाही उत्तर आलं असतं, मग आम्हाला का दाखवलं गेलं की डोक्यातून उजेड निघतो. इतर घरी मी एक ज्ञानबाची तुमच्या आमच्या घरात काट्य जन्मलं की आम्ही बघतो याच्या डोक्यातून उजेड निघाला नाही. ज्याची आई समजती हो स्वामी गोम्या किल्लू पिल्लू हो काय महामानव नाही. अरे लाखो ने करोडो आम्ही पाहिला झालो चला आमच्या एकाच्या डोक्यातून उजेड निघून आणि ज्यांच्या डोक्यातून उजेड निघाले काय जनरेटर बसलं होतं काय त्याच्यात असा कुठं उजेड निघत असतो का? तुम्ही आम्ही शिकलेली माणसं आहे. खेड्याला जरा मी जास्त मी खरं तर खेड्याचा वक्ता आहे, शहराला मी तारीख देत नाही, व्याख्यानाला येत नाही मी. शहाण्या माणसाला माझ्यासारखा कमी शहाणा काय सांगणार हा प्रश्न. या गोष्टी आणि विशेषतः आईचे संस्कार, मग आईला वाटत आपलं पोरग काहीतरी स्वामी गोमय ती त्याच्याकडे दुर्लक्ष करती. आमच्या घरात जिजाऊ तयार झाली पाहिजे शोभाला घडवणारी. आमच्या आमच्या जिजाऊ काय करतात? टीव्ही कामिनी कामिनी बंदिनी नंदिनी सास प्रभू गोविंदी बहु कवी शास्त्री घर घर की कहाणी आपल्या घरात ती कहाणी घडी नाही त्याचं ना आपलं कुठं कनेक्शन आहे का? तिचं लपडं त्याच्या सोबत त्याचं लपडं तिच्या सोबत कुठल्या माणसे त्यांच्या घरातल्या कहाणी आम्हाला किती तर नामी बघायच्या बरे बघा हमारे घर की कहाणीच नाही हो याच्यात वेळ जातो याच्यात वेळ. पुन्हा मग आमच्या महिला तिचं साडी कसली होती तिचा ब्लाऊज कसा होता त्याची मॅचिंग कशी होती टिकली कशी होती अगं माय कशाला वेळ होती तुझं बघ ना लेकराचं बघ ना तिकडं लक्ष दे तिकडं नाही लक्ष देणार
या गोष्टीमध्ये आमचा वेळ घालवला जाणार आणि आम्हाला काहीतरी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केला जाणार. आम्ही आमच्या लेकराला कधी नीट बोललो? बंट्याच्या घरी गेला तर बंट्याची माय म्हणते आमचा बंट्या फारच मोकार आहे, टुकार आहे, फालतू आहे, शेजारचा पिंटेचार आहे. पिंट्याच्या गेलो चहाला तर पिंट्याची आई म्हणली आमच्या पिंट्या फारच टुकार आहे, शेजारचा बंट्या हुशार आहे. दोघं काय म्हणायचे? आमच्या घरी एक फालतू, शेजाऱ्याचे हुशार. मी एकदा एका भटाच्या घरी गेलो, त्याचं शेवड पोरग होत, एवढूच भटाच्या काही गोष्टी शिकायच्यात आपल्याला. त्यांच्याकडून प्रचंड शिकण्यासारखं आहे. एवढं शेवड पोरग होत साला, बिना चेटीचा उभा शेवड कुशी. त्याच्या आई त्याला म्हणते, पंत किती छान दिसता. पंत सगळ्यात मोठा गोंधळ आहे. छत्रपती शिवरायांना मुस्लिमांचा विरोधक दाखवला, छत्रपती शिवरायांना दलितांचा विरोधक दाखवला. अरे नागनाग महाराला पाटीलकी देणारे छत्रपती शिवराय दलिताचे विरोधक, दलिताच्या हातात पहिलं शस्त्र देणारे छत्रपती शिवराय दलिताचे विरोधक, आपल्या सेनेमध्ये पठाण्याची 700 सैनी मुस्लिमांची फौज ठेवणारे छत्रपती शिवराय मुस्लिम विरोधक. अरे यात खऱ्या गमती आहेत. आणि या महामानवाच्या जयंत्या तुम्ही आम्ही आजपर्यंत जोरात साजऱ्या केल्या, धुमधडाक्या. काय केलं जयंत्या केल्या? म्हणजे तुमचा आमचा बोऱ्या वाजला कुठं समजून घ्या. त्यांच्या आमच्या जयंत्या केल्या, जयंत्यासाठी चंदा गोळा केला, मोठी डेकोरेशनची गाडी लावली. तुमच्याकडे काय डोली वाजायला होते का? काय लावते ते वाजवायला? पुढं बेंजो, बेंजो लावला. आंबेडकरांची जयंती असेल तर निळीचे पोते, छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर गुलालाचे पोते. मिरवणूक कधी सकाळी निघाली? दुपारा? अंधार पडू द्या. अंधारात काही केलेल्या गोष्टी जगाला दिसत नाहीत असा समज. डेकोरेशनच्या गाडीला टापर फोटो लावला. बाबासाहेबांची जयंती असेल तर बाबासाहेबांचा फोटो लावला. छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर छत्रपती शिवरायांचा फोटो लावला. एक टापर हार.